Hello everyone. In Standard 12th subject biology, topic number nine, control and coordination. In this topic, we are today we are going to discuss here about disorders of nervous system. In these disorders, there are psychological disorders, Parkinson's disease, and Alzheimer's disease. In this फर्स्ट वन इज अ सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स विद्यार्थी मित्रांनो आपण आज नर्वस सिस्टीम म्हणजे चेतासंस्थेचे विकार पाहणार आहोत यामध्ये सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स जे आहेत म्हणजे मानसिक विकार जे आहेत तर त्याविषयी आपण अभ्यास करणार आहोत सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स कॉमनली कॉल्ड मेंटल डिसऑर्डर्स आर अ वाईड रेंज ऑफ कंडिशन्स दॅट अफेक्ट द मूड थिंकिंग ऑर बिहेवियर म्हणजे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स जे आहेत त्यांनाच आपण मेंटल डिसऑर्डर्स म्हणजे मानसिक विकार असं देखील म्हणतो आणि याचा प्रसार जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे कारण इट इज अ वाईड रेंज ऑफ कंडिशन्स दॅट अफेक्ट द मूड याचा हा जो मेंटल डिसऑर्डरचा घटक आहे हा मूडवरती परिणाम करणारा आहे थिंकिंग म्हणजे विचारशक्तीवरती आणि स्वभावावरती दीज अफेक्ट मल्टिपल एरियाज ऑफ लाईफ याचा परिणाम जीवनाच्या वेगळ्या घटकांवरती होतो अँड क्रिएट डिसस्ट्रेस फॉर द पर्सन सफरिंग फ्रॉम इट ज्या व्यक्तीला हे मनोविकार असतात म्हणजे मनोरुग्ण असतो त्या व्यक्तीला तो नेहमी डिस्ट्रेसमध्ये असतो आणि त्याच्या अनेक शरीरावरती इतर घटकांवरती त्याचा परिणाम होत असतो सम ऑफ द मेजर कॅटेगरीज ऑफ सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स आर इंटेलेक्चुअल डिसॲबिलिटी यातले काही डिसऑर्डर्स ह्यामध्ये इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटी म्हणजे या व्यक्तीची बुद्धिमत्ता कमी कमी होत असते इंटेलेक्चुअल म्हणजे बुद्धिमत्ता आणि डिसॅबिलिटी म्हणजे म्हणजे क्षमता कमी होणे फॉर्मरली नोन ॲज अ मेंटल रिटार्डेशन यालाच आपण म्हणतो की मेंटल रिटार्डेशन म्हणजेच हा व्यक्ती मानसिकदृष्ट्या विकृत झालेला असतो किंवा डिसेबल असतो त्यानंतर ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर ऑटिझम म्हणजे केंद, आत्म केंद्र आत्मकेंद्रीपणा जो आहे त्यामध्ये सुद्धा त्याचे आत्मकेंद्री तो होऊ शकत नाही बायपोलर डि, डि डिसऑर्डर डिप्रेशन म्हणजे हा व्यक्ती नैराश्यमध्ये जास्त जाऊ शकतो एन्झायटी डिसऑर्डर्स या सगळ्या प्रकारच्या आणि महत्वाचा अजून एक आहे तो म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर अटेन्शन डेफिसिट म्हणजे ही व्यक्ती अटेन्शन म्हणजेच आपण म्हणतो की स्थिर अवस्था बुद्धीची स्थिर अवस्था पण अटेन्शन डेफिसिट डेफिसिट म्हणजे ही कमतरता आहे म्हणजे ही व्यक्ती अटेन्शन राहू शकत नाही म्हणजे ती स्थिर राहू शकत नाही म्हणजे सतत त्याची मन मनोवृत्ती जी असते ती चंचल असते अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर असं याला म्हटलेलं आहे म्हणजे ह्या व्यक्तीचं सतत एका ठिकाणी तो स्थिर राहू शकत नाही सतत त्याची हायपर ॲक्टिव्हिटी चालू असते आणि म्हणून तो अटेन्शन डेफिसिट अटेन्शनच त्याच्याकडे नसतं अँड स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर्स आणि शिवाय स्ट्रेस म्हणजे मनोविक ताण जो आहे तर ताण मनावरती किंवा शरीरावरती येणारा जो ताण आहे त्याच्याशी रिलेटेड डिसऑर्डर्स हे सगळे सायकोलॉजिकल डिसऑर्ड डिसऑर्डर्स असू शकतात यानंतर पार्किन्सन्स डिसीज पार्किन्सन्स डिसीज आहे डी जनरेशन ऑफ डोपामाइन प्रोड्युसिंग न्यूरॉन्स इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम कॉझेस पार्किन्सन्स डिसीज म्हणजे डोपामाइन नावाचा जो हार्मोन आहे त्याच्या कमतरतेमुळे मेंदूचे जे न्यूरॉन्स आहेत चेता ज्या आहेत त्यांच्या मध्ये होणारा हा रोग आहे तो म्हणजे पार्किन्सन्स डिसीज म्हणजे याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की पार्किन्सन्स डिसीज जो आहे तो फक्त आणि फक्त डोपामाइनच्या सिक्रिशनच्या अभावामुळे कमतरतेमुळे हा डिसीज सेंट्रल नर्वस सिस्टीमला होऊ शकतो याचे सिमटम्स आहेत दे डेव्हलप ग्रॅज्युअली ओव्हर द इयर्स म्हणजे हे सिम्टम्स जे आहेत ते अनेक वर्षासाठी तयार होऊ शकतात दिसत असतात दीज सिमटम्स आर ट्रिमर्स ट्रिमर्स म्हणजे हादरे बसणे स्टिफनेस म्हणजे कठीणपणा येणे कडक होणे डिफिकल्टी इन वॉकिंग हा चालताना अडचण अडथळेने म्हणजे चालताना आपल्याला नीट चालता न येणे चा, बॅलन्स म्हणजेच शरीराचा बॅलन्स जे आहे नियंत्रण आणि कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय जे आहे हे न होणे ह्यामध्ये हा पार्किन्सन्स डिसीज ॲक्च्युली काही जसं आपण म्हणतो की काही गोष्टी ज्या आहेत व्यसन लागल्यानंतर की तो व्यक्ती कंट्रोलमध्ये होत नाही आणि त्यामुळं असे डिसीज होतात पॅरालिसिससारखा जे डिसीज आहे ते पार्किन्सन्स डिसीज होऊ शकतात की जे डोपामईनच्या अभावामुळे हा डिसीज होऊ शकतो यानंतर नेक्स्ट आहे अल्झमर्स डिसीज थर्ड वन इज अ अल्झमर्स डिसीज अल्झमर्स डिसीज आल्झमर इट इज अ कॉमन फॉर्म ऑफ डिमेन्शिया हा एक प्रकारचा कॉमन फॉर्म म्हणजे हा एक प्रकारचा आपण म्हणूया की वेड लागतो असं आपण म्हणतो वेडी माणसं किंवा वेड लागणे हा प्रकारातला हा डिसीज आहे अल्समर डिसीज इट्स इन्सिडन्स इनक्रीजेस विथ द एज हा प्रकार एजनुसार वाढू शकतो शोविंग द लॉस ऑफ कॉग्निटिव्ह फंक्शनिंग म्हणजे मानसिक मेंदूचे जे, जे विचार असतात ते फंक्शनिंग हा व्यक्ती करू शकत नाही म्हणजे उदाहरणार्थ थिंकिंग करणे म्हणजे एखाद्या गोष्टीवरती विचार करणे रिमेंबरिंग रिमेंबरिंग म्हणजे आठवणे रिझनिंग म्हणजे कारण शोधणे एखाद्या गोष्टीपाठीमागचं ते एखादी घटना होण्यापाठीमागचं कारण शोधणे अँड बिहेव्हिअर ॲबिलिटीज आणि स्वभावात्मक ज्या क्षमता असतात टू सच अँड एक्सटेंड दॅट इट इंटरफियर्स विथ द पर्सन्स डेली लाईफ अँड ॲक्टिव्हिटीज म्हणजे दैनंदिन जीवनातल्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्यावरती कुठले विचार किंवा आठवणे किंवा त्याच्यावरची कारण शोधणे हा प्रकार जो करू शकत नाही या व्यक्तीला आपण म्हणूया की डिमेन्शिया म्हणजे इट ऑकर्स ड्यू टू लॉस ऑफ कोलिनर्जिक अँड ऑदर न्यूरॉन्स इन द सिस्टीम म्हणजे मेंदूला उत्तेजना देणारे जे न्युरॉन्स आहेत कोलिनर्जिक किंवा जे घटक आहेत मेंदूला उत्तेजना देणारे तेच नष्ट होल झाल्यामुळे सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये हे जे न्युरोन्सच नष्ट झाल्यामुळे कोलिनर्जिक म्हणजे उत्तेजना देणारे न्युरोन्सच नष्ट झाल्यामुळे हा डिसीज होऊ शकतो ॲक्युम्युलेशन ऑफ ॲमिलॉइड प्रोटीन्स आणि ॲम्युलॉइड प्रोटीन्स का मेंदूमध्ये साठायला लागतात देर इज अ नो no क्युअर फॉर अल्झमर्स अल्झमर्सला पूर्णपणे क्युअर असं नाही आहे म्हणजे ह्याच्यावरती उपचार नाही आहेत पण त्याची जी ट्रीटमेंट आहे ती काही प्रमाणात त्या डिसीजला काय करू शकते स्लो डाऊन करू शकते कमी करू शकते अँड मे इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ आणि त्यामुळे त्या व्यक्तीचं लाईफ काय होऊ शकतं सुधारू शकतं विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहे केमिकल कोऑर्डिनेशन केमिकल कोऑर्डिनेशन जे आहे केमिकल्स म्हणजे रसायन आणि रसायनांच्याद्वारे जे कोऑर्डिनेशन आहे म्हणजे आपण हा जो टॉपिक आहे कंट्रोल अँड कॉर्डिनेशन तर यामध्ये कंट्रोल हा शब्द आहे तो नर्व सिस्टीमशी रिलेटेड आहे आणि कोऑर्डिनेशनमध्ये समन्वयमध्ये हार्मोनचा भाग येतो तर ह्याच्यामध्ये केमिकल कोऑर्डिनेशन जे आहे म्हणजे काही केमिकल्स पण आहेत की जे आपल्या शरीरावरती नियंत्रण ठेवत असतात मग त्यामध्ये द सेल्स अँड ऑर्गॅनिझम ऑर्गॅनिझम्स कम्युनिकेट विथ इच अदर थ्रू केमिकल सिग्नल्स म्हणजे पेशी आणि सजीव यांच्यामध्ये कम्युनिकेशन हे काही केमिकल सिग्नलच्याद्वारे होत असतं दे आर ब्रॉडली ऑफ फू फोर टाईप्स ऍज फॉलो त्याचे एकूण इथे चार प्रकार केलेले आहेत पहिला आहे ॲटोक्राईम्स ऍटोक्राईम्स जे आहेत हे ॲटोक्राईम्स म्हणजे हा पहिला प्रकार जो आहे दॅट सेल्स रिलीज सिक्रिशन टू स्टिम्युलेट इट सेल्फ हे सेल्स जे आहेत ऍटोक्राईन सेल्स जे असतात ते सिक्रिशन सिक्रिशन म्हणजे स्त्राव बाहेर टाकतात टाकण्यासाठी स्टिम्युलेशन देत असतात आणि ते स्वतःलाच स्टिम्युलेशन देत असतात ॲटो म्हणजे सेल्फ अँड देअर फोर दि सेल्स रिलीज सिक्रिशन टू स्टुम्युलेट इट सेल्फ हे सेल्स सिक्रिशन रिलीज करतात ते स्वतःलाच स्टिम्युलेट करण्यासाठी यालाच म्हणून म्हटले ॲटोक्राईम्स सेकंड वन इज अ पॅराक्राईन्स म्हणजेच पॅराक्राईन्स जे आहेत दे सेल्स रिलीज सिक्रिशन टू स्टिम्युलेट नेबरिंग सेल्स पॅराक्राईन्स जे असतात ते नेबरिंग सेल्सला म्हणजे शेजारील पेशींना स्टिम्युलेशन देण्यासाठी पॅराक्राईन्स असतात त्यानंतर इंडोक्राईन्स जे आहेत इंडोक्राईन्स से या शब्दातच अर्थ आहे मीन्स आत म्हणजे जे सेल्स सिक्रिशन रिलीज करतात पण डिस्टंट सेल डिस्टन्स म्हणजे दूरवरच्या दूरवरच्या सेल्सना स्टिम्युलेशन देण्यासाठी से इंडोक्राईन्स असतात म्हणजे ते एका ठिकाणी सिक्रिट होतात पण ते अतिशय लांब लांबच्या दूर दूरच्या सेल्सना स्टिम्युलेशन देतात आणि चौथं आहे फिरोमोन्स ऑर्गन्स रिलीज सिक्रिशन टू स्टिम्युलेट ऑदर ऑर्गॅनिझम हे ऑर्गन्स जे आहेत रिलीज सिक्रिशन सिक्रिशन रिलीज करतात ते दुसऱ्या ऑर्गॅनिझमला स्टिम्युलेशन देण्यासाठी म्हणजे असे हे चार प्रकार आहेत सेलचे की जे सिक्रिशन करून स्टिम्युलेशन देण्याचं काम करत असतात नेक्स्ट हायर ॲनिमल्स हॅव कॉम्प्लेक्स बॉडी ऑर्गनायझेशन ड्यू टू धीस इन ॲडिशन टू द नर्वस कोऑर्डिनेशन देर इज अ नीड ऑफ केमिकल कोऑर्डिनेशन म्हणजे जे हायर ॲनिमल्स आहेत जास्त डेव्हलप झालेले ॲनिमल्स आहेत कारण त्यांच्या बॉडीमध्ये कॉम्प्लेक्स बॉडी ऑर्गनायझेशन असल्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये नर्वस कॉर्डिनेशनच्या बरोबरीनेच केमिकल कॉर्डिनेशनची पण गरज असते केमिकल कॉर्डिनेशन इज कॅरीड आऊट बाय सिक्रिशन्स ऑफ डक्टलेस ग्लँड केमिकल कॉर्डिनेशनमध्ये सिक्रिशन जे होतं ते डक्टलेस ग्लँडमार्फत डक्टलेस या शब्दातच अर्थ आहे की डक्ट म्हणजे वाहिनी आणि डक्टलेस म्हणजे वाहिनी नसणाऱ्या ग्रंथी तर त्या वाहिनी नसणाऱ्या ग्रंथीकडून काही केमिकल सिक्रेट होतात आता त्यालाच आपण धीस केमिकल कोऑर्डिनेशन सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड द इंडोक्राईन सिस्टीम म्हणजेच ज्या डक्टलेस ग्लँड आहेत त्यांनाच आपण इंडोक्राईन ग्लँड्स असं देखील म्हणतो आणि ह्या इंडोक्राईन ग्लँडपासून इंडोक्राईन सिस्टीम डेव्हलप झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे इंडोक्राईन सिस्टीम इंडोक्राईन सिस्टीम कंट्रोल्स बॉडी ॲक्टिव्हिटीज बाय मीन्स ऑफ केमिकल मेसेंजर्स कॉल्ड हार्मोन्स इंडोक्राईन सिस्टीम जी आहे ती बॉडीच्या वेगळ्या ॲक्टिव्हिटी कंट्रोल करण्यासाठी काही केमिकल मेसेंजर्स म्हणून हार्मोन्स सिक्रिट करत असते दीज आर रिलीज डायरेक्टली इन टू दी ब्लड हे हार्मोन्स जे आहेत ते डायरेक्ट ब्लडमध्ये मिक्स होत असतात दी हार्मोन इज कॅरीड ऑल ओव्हर द बॉडी वाया ब्लड हे हार्मोन्स जे आहेत ते संपूर्ण शरीरामध्ये ब्लडमार्फत काय होत असतात ट्रान्समिट होत असतात सगळीकडे पोहोचत असतात हाव युअर द मेसेजीज रिलेड ओनली द ट्रॅक टार्गेट ऑर्गन विच आर स्टिम्युलेटेड टू कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेसिस विच इन्क्लूड ॲक्टिव्हिटीज लाईक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आणि जेव्हा जे मेसेजेस रिले केले जातात म्हणजे टार्गेट ऑर्गनपर्यंतला स्टिम्युलेशन देण्यासाठी ते शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असतात आणि म्हणून हे मेसेज हार्मोनच्याद्वारे सुद्धा दिलेले असतात आता यानंतर पुढचा भाग आहे काही हार्मोन्स जे आहेत केमिकल नेचर ऑफ हार्मोन्स काही हार्मोन्स जे आहेत संप्रेरक जे आहेत त्यांचे केमिकल नेचर्स आहेत त्यातले पहिला घटक आहे अमाइन्स अमाइन्स दीज आर सिम्पल अमाइन्स कॅटेकोलमाइन्स सिक्रिटेड बाय ॲड्रिनल मेड्युला कॅटॅकोलमाइन्स जे आहेत ते ॲड्रिनल मेड्युलाकडून सिक्रीट होतात त्यानंतर इपिनेफ्रिन नॉर इपिनेफ्रिन अँड मेलॅटोनिन फ्रॉम पायनियल ग्लँड म्हणजे पायनियल ग्लँडकडून ॲड्रिनल मेड्युला इपिनेफ्रिन नॉर इफिरे नॉर इपिनेफ्रिन आणि मेलॅटोनिन हे पायनियल ग्लँडकडून सिक्रीट होतात हे हार्मोन्स आहेत की जे दीज सम आर मॉडिफाईड फ्रॉम द ॲसिड्स आणि काही यातले ॲमिनो ॲसिड्सकडून मॉडिफाय केले जातात फॉर एक्झाम्पल थायरॉक्झिन विद्यार्थी मित्रांनो हा थायरॉक्झिन हार्मोन जो आहे तो आपल्या गळ्यामध्ये असणारी थायरॉइड ग्लँड जे आहे त्या थायरॉइड ग्लँडकडून सिक्रीट होणारा हा हार्मोन आहे सेकंड वन इज अ पेप्टाईड हार्मोन्स दीज हार्मोन्स कन्सिस्ट ऑफ लाँग और शॉर्ट चेन्स ऑफ ॲम्युनोॲसिड्स पेप्टाईड्स हार्मोन जे आहे त्यांच्यामध्ये लांब आणि आकाराने लहान असे चे ॲसिडच्या चेनपासून हे पेपटॅड हार्मोन्स बनलेले असतात उदाहरणार्थ हार्मोन्स ऑफ हायपोथॅलॅमस ऑक्सिटोसिन म्हणजे हायपोथॅलॅमसमधून सिक्रेट होणारे जे हार्मोन आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिटोसिन आहे त्यानंतर अँटीडायुरेटिक हार्मोन ऑक्सिटोसिन अँटीडायुरेटिक हार्मोन मीन्स ए डी एच आणि जी एन आर एच म्हणजे गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन म्हणजे हे हार्मोन जे आहेत ते हायपोथॅलॅमसकडून सिक्रिट होतात की जे चेन चेनपासून तयार होतात म्हणून त्यांना आपण काय म्हटलं लाँग चेन ऑफ ॲमिनो ॲसिड्सपासून ते तयार झालेले असतात आणि म्हणून आपण त्यांना पेप्टाईड हार्मोन्स म्हणतो नेक्स्ट इज अ प्रोटीन हार्मोन्स इन्सुलिन ग्लुकॅगॉन टी एस एच एफ एस एच एल टी एच जी एच अँड रिलॅक्सिन प्रोटीन हार्मोन्स डीज आर इन्सुलिन फॅनरियाजकडून सिक्रीट होणारा इन्सुलिन ग्लुकॅगॉन टी एस एच मीन्स थायरॉइड स्टुम्युलेटिंग हार्मोन एफ एस एच मीन्स फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन ल्युटिओट्रॉपिक हार्मोन आणि ग्रोथ हार्मोन आणि रिलॅक्सिन हे सर्व हार्मोन्स जे आहेत ते प्रोटीन हार्मोन म्हणून ओळखले जातात देन फोर्थ इज अ फॅटी ॲसिड डेरिवेटिव्ज प्रोस्टाग्लँडिन इट इज अ फॅटी ॲसिड डेरिवेटिव्ह फिफ्थ इज अ स्टिरॉइड हार्मोन दीज हार्मोन्स आर लिपिड सोल्युबल स्टिरॉइड हार्मोन्स जे आहेत ते लिपिड सोल्युबल असतात म्हणजे लिपिडमध्ये विरघळणारे अँड डिरायव्ड फ्रॉम कोलेस्टिरॉल आणि जे कोलेस्ट्रॉल पासून डिराव्ह झालेले असतात अँड ऑदर स्टिरॉइड्स एक्झाम्पल इस्ट्रोजेन टेस्टोस्टिरॉन अल्डोस्टिरॉन ऍक्शन ऑफ दीज हार्मोन्स इज कन्सर्न्ड विथ लॉंग लास्टिंग रिस्पॉन्सेस इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टिरॉन हे तर म्हणजे सेक्स हार्मोन्स आहेत त्यानंतर अल्डोस्टिरॉन ॲक्शन ऑफ दीज हार्मोन्स इज कन्सर्न विथ लॉंग लास्टिंग रिस्पॉन्सेस म्हणजे हे हार्मोन्स जे आहेत त्याचे ॲक्शन हे खूप वेळेसाठी खूप कालावधीसाठी काय करत असते था राहत असते त्यानंतर शेवटचा हार्मोन आहे म्हणजे शेवटचा हार्मोनचा नेचर आहे ते म्हणजे गॅस देर इज अ नो ना एन ओ मीन्स नायट्र नायट्रिक ऑक्साईड नायट्रिक ऑक्साईड इज अल्सो अ हार्मोन विच इज इन द फॉर्म ऑफ गॅस म्हणजे गॅसच्या स्वरूपात गॅसेस स्वरूपात हे हार्मोन आहे देन प्रॉपर्टीज ऑफ हार्मोन्स हार्मोन्स ॲक्ट ॲज अ केमिकल मेसेंजर्स अँड आर इफेक्टिव्ह इन व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन हार्मोन्स एक केमिकल मेसेंजर्स आहेत की ते अतिशय कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये क म्हणजे अतिशय कमीत कमी, कमी प्रमाणात असतात पण त्याचं फंक्शन मात्र लाँग लास्टिंग असतं दे हार्मोन्स कॅन फंक्शन ॲज अ रेग्युलेटर्स दॅट इनहिबिट ऑर स्टुम्युलेट ऑर मॉडिफाय स्पेसिफिक प्रोसेसिस सम हार्मोन्स इंटरॅक्ट विथ रिसेप्टर्स हार्मोन्स हे नेहमी स्पेसिफिक असतात आणि काही वेळेला ते इनहिबिट करतात आणि काही वेळेला ते स्टिम्युलेट करतात म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं की हार्मोन्स हे काही वेळेला फंक्शन्स काय करतात थांबवतात था, आणि काही वेळेला त्याला उत्तेजकता देतात आणि त्यामुळे हार्मोन्स जे आहेत ते रिसेप्टारशी इंटरॅक्ट करत असतात आणि त्यामुळं ऑन प्लाझ्मा मेंबर ऑर टारगेट सेल्स व्हेअर एज सम ओ, इन सम एंटर द न्यूक्लियस टू इंटरॅक्ट विथ जीन्स हायपर सिक्रिशन ऑर हायपोसिक्रिशन ऑफ हार्मोन्स लीड्स टू व्हेरियस डि डिसऑर्डर्स हायपर सिक्रिशन म्हणजे काही हार्मोन्सचं जास्त सिक्रिशन झालं आणि हायपोमिन्स काही हार्मोन्स कमी सिक्रिट झाले तरी वेगवेगळे डिसऑर्डर्स होऊ शकतात दीज आर मेटाबॉलाइज आफ्टर देअर फंक्शन दस कॅनॉट बी रियूज हे जे आहेत हार्मोन्स ह्याचा रियूज होत नाही म्हणजे पुन्हा त्याचा परत वापर होऊ शकत नाही आणि त्यामुळं हार्मोन सिक्रिशन इज रेग्युलेटेड बाय पॉझिटिव्ह और निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम आणि तेव्हा हार्मोनचं सिक्रिशन आहे ते रेग्युलेशन जे आहे ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमवर आधारित आहे हॅलो मेकॅनिझम ऑफ हार्मोन ॲक्शन हार्मोन्सचा रिलीज इन अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी म्हणजे संप्रेरकं जे असतात ते अतिशय कमी प्रमाणात स्त्रवतात पण त्याचा इफेक्ट मात्र लॉंग ड्युरेशनसाठी असतो दे प्रोड्यूस देअर इफेक्ट ऑन द टार्गेट ऑर्गन सेल्स बाय बाइंडिंग टू हार्मोन रिसेप्टर्स मीन्स हार्मोन्स जे आहेत ते टार्गेट ऑर्गनपर्यंत जाऊन पोचल्यानंतर हार्मोनच्या रिसेप्टर मार्फत ते तिथं पोचतात आणि त्यांचं ॲक्शन जे आहे ते लॉंग लास्टिंग असते हार्मोन रिसेप्टर्स मे बी ऑन द सेल मेम्ब्रेन हार्मोन रिसेप्टर्स हे सेलच्या मेम्ब्रेनवर असू शकतात किंवा इंट्रासेल्युलर सेलच्या आत पण असू शकतात हार्मोन हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स इज फॉर्मड अँड दिस लीड्स टू अ बायोकेमिकल चेंज इन अ टारगेट टिश्यू म्हणजे हार्मोन रिसेप्टर्स जे असतात जे सेल मेम्ब्रेनवरती हार्मोन रिसेप्टर्स असतात ते हार्मोन रिसेप्टर्स हे कॉम्प्लेक्स रूपात तयार असतात आणि त्याच्यामुळं बायोकेमिकल चेंज होऊन टार्गेट टिश्यूपर्यंत ते पोहोचत असतात फर्स्ट वन इज अ मोड ऑफ हार्मोन ऑफ ॲक्शन थ्रू मेमब्रेन रिसेप्टर्स म्हणजे मोड ऑफ हार्मोन ॲक्शन थ्रू मेमब्रेन रिसेप्टर्स मेमब्रेनवरच्या रिसेप्टार्समार्फत हार्मोन्स कोणत्या पद्धतीने आत पोहोचतात तर याच्यासाठी हार्मोन्स लाईक कॅटॅकोलामाइन्स पेप्टाईड अँड पॉलिपेप्टाईड हार्मोन्स आर नॉट लिपिड सोल्युबल काही हार्मोन्स जे आहेत त्याच्यामध्ये कॅटॅकोलामाइन्स त्यानंतर पेप्टाइड हार्मोन आणि पॉलिपेप्टाईड हार्मोन हे लिपिडमध्ये सोल्युबल नसतात अँड देअर फॉर दे कॅनॉट इंटर दिस टार्गेट सेल्स थ्रू प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि त्यामुळं हे लिपिड सोल्युबल नसल्यामुळं ते टार्गेट सेलपर्यंत प्लाझ्मा मधून पोचू शकत नाहीत दीज नॉन स्टिरॉइड वॉटर सोल्युबल हार्मोन्स इंटरॅक्ट विथ सरफेस रिसेप्टर मग हे जे नॉन स्टिरॉइड वॉटर सोल्युबल हार्मोन्स जे असतात ते सेल मेंब्रेनवरच्या रिसेप्टर बरोबर इंटरॅक्ट होतात विच इनिशिएट मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आणि त्याच्यामुळं मेटाबोलिक ॲक्टिव्हिटी चालू होते देन मोलेक्युल्स ऑफ ॲमिनो ॲसिड्स डेरिवेटिव्स पेप्टाइड हार्मोन्स बाइंड टू स्पेसिफिक रिसेप्टर मोलेक्युल्स लोकेटेड ऑन द प्लाझ्मा मेम्ब्रेन मग प्लाझ्मा वरती लोकेट असलेले जे पेप्टाइड हार्मोन्स आहेत प्लाझ्मा मेंब्रेनवरती लोकेट असलेले जे रिसेप्टर्स आहेत त्याच्याबरोबर हे पेप्टाइड हार्मोन्स बाइंड होतात ॲम्युनॅसिड्स डेरिवेटिव्स अँड पेप्टाइड हार्मोन्स ते बाइंड होतात आणि मग दी हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स कॉजेस रिलीज ऑफ अँड एन्झाईम यामुळे तिथं तयार होणारा जो हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स आहे त्याच्याकडून एन्झाईम ॲडिनिलेट सायक्लेज फ्रॉम द रिसेप्टर साईट रिसेप्टर साईटपासून पासून हा ॲडिनिलेट सायक्लेज सिक्रीट होतो रिलीज केला जातो धी एन्झाईम फॉर्म्स सायकलिक एम पी म्हणजेच ह्या एन्झाईमकडून सायकलिक म्हणजे चेनमध्ये फिरणारा ए एम पी ॲडिनोसिन मोनोफॉस्पेट तयार केला जातो फ्रॉम ए टी पी ऑफ द सेल ए टी पी ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटकडून हा ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट तयार केला जातो देन हा सायकलिक एम पी जो आहे सायकलिक एम पी म्हणून इथं आपण काय केलेलं आहे सी ए एम पी सी एम पी मीन्स सायकलिक ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट ॲक्टिवेट्स एन्झामॅटिक ॲक्शन्स दी हार्मोन्स ॲक्ट्स ॲज अ फर्स्ट मेसेंजर हा हार्मोन हा पहिला मेसेंजर आहे अँड सायकलिक ए एम पी इज द सेकंड मेसेंजर आणि सायकलिक ए एम पी जो आहे म्हणजे ॲडिनोसिन मोनोफॉस्पिट हा सेकंड मेसेंजर म्हणून काम केलं जात करत केलं जातं ऑदर काइंड ऑफ सेकंड मेसेंजर्स आर आणि इतर प्रकारचे जे सेकंड मेसेंजर्स आहेत त्यामध्ये कॅल्शियम आयन्स म्हणजे कॅटायन्स त्यानंतर कॅल्शियम म्हणजेच कॅटायन्स आहेत त्यानंतर सायकलिक गोनोसिन मोनोफॉस्फेट आहे आणि आयनोसिटॉल ट्रायफॉस्फेट म्हणजे आय पी थ्री आयनोसिटॉल ट्रायफॉस्फेट देन नेक्स्ट वन इज अ धीस फिगर मेकॅनिझम ऑफ हार्मोन ॲक्शन थ्रू मेम्ब्रेन रिसेप्टार दिस फिगर शोज दॅट हाव हार्मोन्स हार्मोन्स ट्रान्समिट थ्रू द मेम्ब्रेन रिसेप्टार हियर हिअर वन हार्मोन दॅट इज अ एफ एस एच फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन इट इंटर्स वेन इन द सेल मेम्ब्रेन दिस इज अ सेल मेंब्रेन म्हणजे ही सेल मेंब्रेन आहे आणि आता ह्या सेल मेंबरेन मधून याला जर जायचं असेल तर ह्या सेल मेंबरेन मधून हा हार्मोन कसा जाणार आहे तर आपण समजूया की ही सेल जी आहे ती ओव्हॅरियन सेल मेम्ब्रेन आहे ओव्हॅरियन म्हणजे ओहरीची ही सेल मेम्ब्रेन आहे तर हा एफ एस एच हा हार्मोन जो आहे तर ह्या ओहरीच्या सेल मेंबरेन मधून आत जात असताना तो डायरेक्ट आतमध्ये इन्सॉल्युबल असल्यामुळं तो इन्स काय होणार नाही आतमध्ये तो शिरणार नाही आहे म्हणजे आतमध्ये तो आ, इंटर होणार नाही आणि त्याच्यासाठी इथं स्पेसिफिक रिसेप्टर्स आहेत म्हणजे हा हार्मोन पहिल्यांदा ह्या रिसेप्टारच्याद्वारे हा काय होईल एंट्री करेल म्हणजे हा पहिला रिस्पॉन्स आहे त्याचा देन जनरेशन ऑफ सेकंडरी मेसेंजर मग सेकंडरी मेन्स मेसेंजर हा सायकलिक ॲडिनोसिन मोनोपॉस्पेटद्वारे किंवा कॅल्शियम कॅट कॅल्शियम आयन्सद्वारे कॅटायन्सद्वारे काय हो होईल हा आतमध्ये एंटर होईल त्यानंतर तिथं बायोकेमिकल रिस्पॉन्स मिळेल आणि त्यानंतर फिजॉलॉजिकल रिस्पॉन्स म्हणजे ओव्हॅरिनची ग्रोथ होईल म्हणजे या पद्धतीनं रिसेप्टरच्या शिवाय हार्मोन्स आतमध्ये एंट्री करू शकणार नाहीत हे काही हार्मोन्सच्या बाबतीत झालं सेकंड वन इज अ मोड ऑफ ॲक्शन थ्रू इंट्रासेल्युलर रिसेप्टर्स मोड ऑफ ॲक्शन थ्रू इंट्रासेल्युलर रिसेप्टर्स हिअर स्टिरॉइड्स स्टिरॉइड्स आर सोल्युबल नॉन सोल्युबल रिसेप हिअर नॉन सोल्युबल केमिकल्स अँड थायरॉइड हार्मोन्स आर लिपिड सोल्युबल स्टिरॉइड अँड थायरॉइड हार्मोन्स आर लिपिड सोल्युबल म्हणजे स्टिरॉइड आणि थायरॉइड हार्मोन्स जे आहेत ते लिपिड सोल्युबल असतात म्हणजे लिपिडमध्ये ते काय असतात विरघळणारे अँड इली इझिली पास थ्रू द प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि ते प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून टार्गेट सेलपर्यंत सहजपणे पास होतात इन टू द सायटोप्लाझम इन द सायटोप्लाझम दे बाइंड टू स्पेसिफिक इंट्रासेल्युलर रिसेप्टर प्रोटीन्स सायटोप्लाझममध्ये ते स्पेसिफिक इंट्रासेल्युलर प्रोटीनपर्यंत पोहोचतात फॉर्मिंग अ हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स दॅट इंटर्स द न्यूक्लियस तिथून ते मध्ये एंट्री करतात इन द न्यूक्लियस द हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स बाइंड्स टू स्पेसिफिक रेग्युलेटरी साईट ऑफ डी एन ए द ॲक्टिवेटेड जीन्स ट्रान्स्क्राईब्ज एम आर एन ए विच डायरेक्ट प्रोटीन सिंथेसिस अँड एन्झाइम्स इन द सायटोप्लाझम ॲक्शन ऑफ लिपिड सोल्युबल हार्मोन इज स्लोअर अँड लॉंग लास्टिंग आता विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर जी आकृती आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर मेकॅनिझम ऑफ हार्मोन ॲक्शन थ्रू इंट्रासेल्युलर रिसेप्टर्स याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा हार्मोन जो आपण इथं पाहिला हार्मोन इस्ट्रोजन हा हार्मोन घेतला इस्ट्रोजेन हा हार्मोन ह्या युटेराईन सेल मेम्ब्रेन युटेराईन सेल मेम्ब्रेन ह्या शब्दाचा अर्थ लक्षात आला असेल युटेरसचा सेल मेम्ब्रेन आहे ह्या सेल मेम्ब्रेनमधून इस्ट्रोजन जेव्हा आत एंटर होणार आहे तेव्हा तो इस्ट्रोजन काय होतो की ह्या लिपिड बायोलेअरमधून आतमध्ये जेव्हा आल्यानंतर त्याचे काही रिसेप्टर्स जे आहेत ते रिसेप्टर्स म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये हा रिसेप्टर आहे इथं ह्या हार्मोनचा रिसेप्टार हार्मोन कॉम्प्लेक्स तयार होतो देन इट इंटर्स इन टू द जीनोम अँड यम आर एने यम आर एन प्रोटीन्स अँड प्रोटीन्स थ्रू द टिश्यू फिजिओलॉजिकल रिस्पॉन्सिस टिश्यू ग्रोथ अँड डिफरन्सिएशन म्हणजे या पद्धतीने इथं ह्या हार्मोन्स काय होतात आतमध्ये इंट्रासेल्युलर रिसेप्टर म्हणून आतमध्ये काय होतात सेलच्या आतमध्ये युटेर अँड वॉलच्या आतमध्ये आल्यानंतर त्याचं कार्य घडून येत असतं देन नेक्स्ट पॉइंट हाय मेजर इंडोक्राईन ग्लँड्स जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज आपण येथे थांबूया धन्यवाद